इयत्ता सातवी विषय गणित प्रकरण तिसरे मसावी लसावी सराव संच 12। आपण चॅनल वरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। सराव संच 12 मसावी काढा। मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक। महत्तम म्हणजे मोठा। महत्तम सामायिक विभाजक आपल्याला काढायचा आहे। पहिले उदाहरण आहे म्हणजे पहिल्या दोन संख्या दिलेत 25 आणि 40। 25 आणि 40 ह्या दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे। आता मसावी काढण्याच्या काही पद्धती आहेत, त्यातली पहिली पद्धत बघूया। 25 40 ह्या दोन संख्या कोणत्या पाड्यात येतात? दोनच्या पाड्यात येतील का? नाही, एकक स्थानी 5 आहे। नाही, हे दोन्ही संख्या एका पाड्यामध्ये आल्या पाहिजेत। 3 मध्ये नाही, 4 मध्ये नाही, 5 मध्ये येतील, कारण का एकक स्थानी 5 आणि 0। 5च्या पाड्यामध्ये कोणत्या संख्या असतात? ज्यांच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतात त्या संख्यांना 5 ने भाग जातो, म्हणजे 5 ने भाग जाईल। 5 एके 5 5 5 25 5 8 40। आता पुन्हा 5 आणि 8 कोणत्या पाड्यामध्ये येतील का? नाही, म्हणजेच ह्या दोन संख्यांमध्ये विभाजक कोणती संख्या आहे? फक्त 5। ह्या 5च्याच पाड्यामध्ये 25 आणि 40 येतात, म्हणजेच या ठिकाणी मसावी किती आहे? 5। आपण हे मूळ अवयव काढून सुद्धा आपण दोन संख्यांची मूळ अवयव काढून सुद्धा मसावी काढू शकतो। आपण 25 चे मूळ अवयव काढूया। 25 म्हणजे किती? 5 गुणिले 5। 40 40 म्हणजे किती? 4 गुणिले 10। 4चे मूळ अवयव काढूया। 2 गुणिले 2। 10चे मूळ अवयव 2 गुणिले 5। आता या दोन्ही संख्यांमध्ये सामायिक विभाजक, या दोन संख्यांमध्ये असणारे सामायिक विभाजक कोणती संख्या आहे? बघा, इथे 5 आहे, इकडे 5 आहे। आणखी कोणती सामायिक दिसते का यामध्ये? नाही, म्हणजे फक्त सामायिक विभाजक किती आहे? 5। म्हणजेच मसावी किती येईल? 5, कारण इथे एकच संख्या आहे। म्हणून मसावी बरोबर 5। कळले? पुढील उदाहरण दुसरे 56 आणि 32 या दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे। 56 आणि 32 आता एकक स्थानी 6 आणि 2 आहे, म्हणजे या दोन्ही संख्या 2च्या पाड्यामध्ये असणारच, 2ने भाग घालूया। 2 एके 2, जर पाडेपाठ असतील तर लगेच तुम्ही करू शकता, 28 दुणे 56। पाडेपाठ नसेल तर भाग घालावा लागेल। 2 एके 2 2 दुणे 4 उरला 1, 16 झाले 2 8 16, 28 आले इथे। पुन्हा 32 ला 16 दुणे 32, जर पाडेपाठ असतील तर लगेच उत्तर तुम्हाला लिहिता येईल, नाहीतर 32 ला 2 ने भाग घालवावा लागेल। 2 एके 2 उरला 1 2 सक 12। पुन्हा 2 संख्या आल्या 28 आणि 16, एकक स्थानी 8 आणि 6 आहेत, म्हणजे ह्या दोन्ही संख्या 2च्या पाड्यामध्ये आहेत। 2 एके 2 2 चौक 8, 2 8 16। पुन्हा 14 आणि 8, एकक स्थानी 4 आणि 8 आहेत, म्हणजे 2च्या पाड्यामध्ये आहेत। 2 7 14, 2 चौक 8। आता 7 आणि 4 या संख्या दुसऱ्या कोणत्याही पाड्यामध्ये नाहीत, कळले? दोन्ही संख्या एकाच पाड्यामध्ये आल्या पाहिजेत। 7 आणि 4 दुसऱ्या कोणत्या पाड्यामध्ये येतात का? नाही, म्हणजेच आपल्याला याचे मूळ अवयव कोणते आले? 2 4 2 2 2, म्हणजेच मसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 किती आला? 8।
बघा, आठच्या पाड्या, आठ एक आठ, आठ सती छप्पन, आठ चौक बत्तीस, आठच्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या आहेत। आपण दुसऱ्या पद्धतीने बघूया, तुम्ही कोणत्याही एका पद्धतीने सोडवा। छप्पनचे मूळ अवयव छप्पन, तुम्हाला जे जे आठी साती छप्पन जरी केला तरी हरकत नाही बा, आठी साती छप्पन तुम्हाला जसे येईल, पण आपल्याला काय करायचं मूळ अवयव। पण दो चारचे कसे अवयव पाडणार आपण, दोन गुणले चार गुणले सात, चार मूळ संख्या नाही, मग चार म्हणजेच काय, दोन गुणले दोन गुणले सात, दोन 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 सात ह्या काय मूळ संख्या आहेत। आता दुसरी संख्या कोणती आहे, बत्तीस, तुम्हाला बत्तीस म्हणजे कोणती येणार, आठ चौक बत्तीस चालेल, आठ चौक बत्तीस, तुम्ही असं की आता लगेच कळत आहे बाई, इथे आठ आठ कॉमन दिसतंय, आठ म्हणजेच किती, दोन गुणले चार, चार म्हणजे किती, दोन गुणले दोन, पुन्हा हे दोन, चार म्हणजेच दोन गुणले दोन, आणि हे दोन गुणले दोन, किती वेळा दोन आले, एक दोन तीन चार पाच। तर या ठिकाणी आपल्याला काय बघायचे, सामायिक विभाजक, सामायिक विभाजक, सामायिक संख्या कोणत्या दिसतात तुम्हाला, दोन दोन, पुन्हा दोन 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 दोन, किती वेळा दोन आहे, तीन वेळा। आता पुन्हा सात, या साईडला सात आहेत का, नाही, म्हणजे सामायिक विभाजक कोणते आहेत, दोन दोन दोन। म्हणून मसावी बरोबर, मसावी बरोबर हे जे सामायिक विभाजक आहेत त्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा, किती आले, दोन बे दोन्ही चार, चार चार दोन्ही आठ, कितीला मसावी, आठ आठ आठ। तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता। तिसरे चाळीस साठ पंच्याहत्तर, आता आपल्याला या तीन संख्यांचा मसावी काढायचे आहेत, म्हणजे या तिन्ही संख्या कुणाच्या तरी कोणत्या संख्येच्या तरी पाड्यामध्ये आल्या पाहिजेत। आपण बघूया तीन संख्यांचा, आपण काय करूया, चाळीस साठ पंच्याहत्तर। आता एकक स्थानी इथे पाच आहे शून्य, म्हणजे या कोणत्या संख्येमध्ये असतील, पाचच्या पाड्यामध्ये असतील, पंच्याहत्तर चाळीस, पाच एके पाच, किती उरलं आहे, एक, दहा झाले, पाच दोन दहा म्हणजे बारा पंचे साठ, पाच एके पाच उरले दोन, पंचवीस झाले, पाच पाचा पंचवीस। आता पुढील संख्या काय आल्या, आठ बारा पंधरा, आठ बारा पंधरा हा कोणत्या पाड्यामध्ये येतील, आठ आणि बारा दोनच्या पाड्यामध्ये येतील, इथे पुढे पंधरा आहेत, आपल्या तिन्ही संख्या एकाच पाड्यामध्ये आल्या पाहिजेत। मग तिन्ही संख्या एकाच कोणत्याही पाड्यामध्ये येत नाहीत, म्हणजे तीन संख्याचा पुन्हा विभाजक नाही, म्हणजे आपले विभाजक काय मिळाला इथे, पाच। म्हणून मसावी किती आहे, पाच। दुसऱ्या पद्धतीने चाळीसचे आपण मूळ अवयव पाडूया, चार गुणले दहा, दोन गुणले दोन, दहा म्हणजे किती, दोन गुणले पाच। साठचे अवयव सहा गुणले दहा, सहाचे मूळ अवयव काय येतील, दोन गुणले तीन, दहाचे अवयव दोन गुणले पाच। नेक्स्ट आहे पंच्याहत्तर, तिसरी संख्या पंच्याहत्तर, पंच्याहत्तर तुम्ही कसे अवयव पाडताय, पाचने भाग घालवा, पाच गुणले पंधरा, पुन्हा पाच, पंधरा म्हणजे किती, तीन गुणले पाच, हे झाले या तिन्ही संख्यांचे मूळ अवयव। आता तिन्ही संख्यांमध्ये सामायिक संख्या कोणती दिसते, सामायिक अवयव कोणता दिसतोय, दोन दोन, ह्या दोन संख्यामध्ये दोन आहे पण या तिसऱ्या संख्येमध्ये दोन नाही, पाच 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 पाच, हा सामायिक विभाजक काय, फक्त एकच संख्या आहे, म्हणजेच मसावी किती असेल, सामायिक विभाजक पाच एकच आहे, म्हणजे मसावी पण किती असेल, मसावी बरोबर पाच। कळलंय,
सोळा सत्तावीस या दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. सोळा आणि सत्तावीस कोणत्या पाड्यामध्ये येतात? सोळा आणि सत्तावीस एकाच पाड्यामध्ये आल्या पाहिजेत. कोणत्या पाड्यामध्ये येतात असा एकही पाडा नाही, त्यामध्ये सोळा आणि सत्तावीस येतात. आपण दुसऱ्या पद्धतीने बघूया. सोळा चे मूळ अवयव दोन गुणिले आठ, दोन आठ म्हणजे दोन गुणिले चार, दोन दोन खाली लिहिले, चार म्हणजे दोन गुणिले दोन, सत्तावीस तीन नवे सत्तावीस, तीन नऊचे पुन्हा मूळ अवयव तीन गुणिले तीन. कोणताही सामायिक अवयव दिसतोय का यामध्ये? सामायिक विभाजक नाही. दोन्ही संख्यांमध्ये सामायिक विभाजक नाही. आता दोन्ही संख्यांमध्ये सामायिक विभाजक नाही म्हणजेच या दोन संख्यांचा मसावी किती असेल? एक असेल. जेव्हा सामायिक विभाजक नसतो तेव्हा मसावी किती असतो? एक असतो. कळलं? मसावी बरोबर एक. सामायिक विभाजक नाहीत म्हणून मसावी बरोबर एक. उदाहरण पाच, अठरा बत्तीस अठ्ठेचाळीस. आता या तीन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. अठरा बत्तीस अठ्ठेचाळीस. आता हे तीन संख्या कोणत्या पाड्यामध्ये येतील? आठ दोन आठ एकक स्थानी समसंख्या आहेत म्हणजे दोनच्या पाड्यामध्ये असणार. बे नवे अठरा, बे एक बे उरला एक, बे सक बारा किंवा सोळा दुने बत्तीस, बे दुने चार, बे चौक आठ किंवा चोवीस दुने अठ्ठेचाळीस. आता आपल्याला तीन संख्या पुन्हा कोणत्या आल्या आहेत? नऊ सोळा चोवीस. नऊ सोळा चोवीस कोणत्या पाड्यामध्ये येतात? सोळा आणि चोवीस दोनच्या पाड्यामध्ये येतील. पण दो नऊ दोनच्या पाड्यामध्ये येईल का? नाही. नऊ आणि चोवीस तीनच्या पाड्यामध्ये येतात पण सोळा तीनच्या पाड्यामध्ये येणार नाही. म्हणून नऊ सोळा चोवीस कोणत्याही पाड्यामध्ये एकत्र येत नाहीत. म्हणजे यांचा पुन्हा या तीन नऊ सोळा चोवीस मध्ये कोणताही सामायिक विभाजक नाही. म्हणजेच आपल्याला अठरा बत्तीस अठ्ठेचाळीस यांचा मसावी किती येईल? किती आला? दोन. तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकता. एकशे पाच आणि एकशे चौपन्न आपल्याला ह्या दोन संख्यांचा लसावी काढायचा सॉरी मसावी काढायचा आहे. आता या दोन संख्या दोनच्या पाड्यामध्ये येतील का? नाही. ते पाच आहे म्हणजे पाच एकक स्थानी पाच आहे म्हणजे दोनच्या पाड्यामध्ये येणार नाही. तीनच्या पाड्यामध्ये येतात का? एक आणि पाच सहा, एकशे पाच तीनच्या पाड्यामध्ये येईल. परंतु एकशे चौपन्न तीनच्या पाड्यामध्ये येईल का बघूया. आपण अंकांची बेरीज करा. एक आणि पाच सहा, सहा आणि चार दहा, दहा तीनच्या पाड्यामध्ये येत नाही म्हणजे एकशे चौपन्न पण तीनच्या पाड्यामध्ये येणार नाही. तीन नंतरची मूळ संख्या कोणती? पाच. एकक स्थानी चार आहे म्हणजे एकशे चौपन्न पाचच्या पाड्यामध्ये येणार नाही. पाच नंतरची मूळ संख्या कोणती? सात. मग सातच्या पाड्यामध्ये येतात का बघूया. सातची कसोटी काय? हा एकक स्थानच्या अंकांची काय करायची? दुप्पट करायची. किती होणार? दहा. उरलेल्या अंकातून वजा करायचे. दहा वजा दहा बाकी शून्य आली म्हणजे एकशे पाच हा सातच्या पाड्यामध्ये येणार. या ठिकाणी एकक स्थानचा अंक किती? चार. चार दोन आठ. आठ काय करायचे? उरलेल्या अंकातून वजा करायचे. पंधरा वजा आठ सात. म्हणजेच जेव्हा एकक स्थानच्या अंकाचे दुप्पट उरलेल्या अंकातून आपण वजा करतो तेव्हा काय आलं पाहिजे? शून्य किंवा सातच्या पटीतील संख्या जर येत असेल तर ती संख्या सातच्या पाड्यामध्ये येते. म्हणजे या दोन्ही संख्येला सातने भाग जातोय. सातने भाग घालवा. सात एके सात, सात एके सात उरले तीन, सात पाचा पस्तीस. सात एके सात दुने चौदा, पंधरा आहेत, सात दुने चौदा उरला एक, चौदा झाले सात दुने चौदा. पुन्हा पंधरा आणि बावीस. पंधरा आणि बावीस कोणत्या संख्येमध्ये येतील? कोणत्या अंक संख्येच्या पाड्यामध्ये येतात? तर कोणत्याही नाही. म्हणजेच मसावी किती येईल? मसावी बरोबर सात. तुम्ही मूळ अवयव पाडून सुद्धा मसावी काढू शकता. सात बेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस या तीन संख्यांचा मसावी काढायचा आहे. आता आपण मूळ अवयव काढून या तीन संख्यांचा काय करूया? मसावी काढूया. तुम्ही या पद्धतीने मसावी काढा. बेचाळीस, बेचाळीसचे मूळ अवयव कोणत्या पाड्यात येतात? सात गुणिले सात, सात संघ बेचाळीस, सात, सहाचे मूळ अवयव दोन गुणिले तीन, पंचेचाळीस.
पंद्रह त्रिक पंचेच तीन गुणले पंद्रह, तीन पंद्रह ची मूल अवयव तीन तीन पची पंद्रह अट्ठेचाळीस, अट्ठेचाळीस तुम्हाला पाढा कोणते येतो सोळा त्रिक अट्ठेचाळीस म्हणजे तीन गुणले सोळा, किंवा तुम्ही असं लिहू शकता दोन गुणले चोवीस या प्रकारे करू शकता। तीन सोळा म्हणजे किती दोन गुणले आठ, तीन गुणले दोन आठ म्हणजेच काय दोन गुणले चार बेचोक आठ, पुन्हा चार ही मूळ संख्या नाही। तीन गुणले दोन पुन्हा चारचे अवयव काय येणार दोन गुणले दोन, ह्या आपण तिन्ही संख्यांचे काय केले मूळ अवयव पाडलेले आहेत। आता तिन्ही संख्यांमध्ये कोणती संख्या सामायिक आहे किंवा कोणत्या संख्या सामायिक आहेत ते एकदा चेक करूया। सात आहे का इकडे नाही, दोन या संख्येमध्ये नाही इकडे आहे, तीन 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 म्हणजे तीन ही संख्या तिन्ही संख्यांमध्ये काय सामायिक आहे, म्हणजे सामायिक विभाजक काय किंवा सामायिक अवयव किती आहे तीन, म्हणजे मसावी किती येणार मसावी बरोबर तीन। कळलं आहे सत्तावन्न पंच्याहत्तर एकशे दोन यामध्ये तीनही संख्या सामायिक आहे किंवा तीन तीनच्या पाड्यामध्ये तीनही संख्या येतात, तीनने भाग गेल्यानंतर एकोणीस पंचवीस चौतीस उरतात, पुन्हा एकोणीस पंचवीस चौतीस या तिन्ही संख्या कोणत्याही पाड्यामध्ये येत नाही म्हणजेच मसावी किती आहे तीन। नऊ आहे छप्पन आणि सत्तावन्न ते लागोपाडच्या संख्या आहेत म्हणजे त्या काय आहेत समूळ संख्या आहेत, किंवा सम छप्पन किंवा सत्तावन्न या संख्या आहे समूळ, समूळ संख्या यामध्ये सामायिक विभाजक नसतो, किंवा हे वाक्य लिहा किंवा हे वाक्य लिहा या संख्यांमध्ये सामायिक विभाजक नाहीत म्हणून मसावी किती येणार एक, जेव्हा सामायिक विभाजक नसतो तेव्हा मसावी किती असतो एक। आठ नऊ शेवटचं आहे धावगणित उदाहरण दहा सातशे सत्याहत्तर तीनशे पंधरा पाचशे अठ्ठ्याऐंशी, तर हे तीन संख्या कोणत्या पाड्यामध्ये येतात सातशे सत्याहत्तर तीनशे पंधरा, सातशे सत्याहत्तर तीनशे पंधरा आणि पाचशे अठ्ठ्याऐंशी, अरे तीन संख्या कोणत्या पाड्यामध्ये येतात दोनच्या पाण्यामध्ये येणार नाही कारण एकक स्थानी सात आहेत, तीनच्या पाड्यामध्ये येतील का बघूया सात त्रिक एकवीस सात 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 या तिन्ही अंकांची बेरीज केल्यावर किती येतात एकवीस, आणि एकवीसला तीनने भाग जातो तीन आणि एक चार चार आणि पाच नऊ, नऊला तीनने भाग जातो म्हणजे तीनशे पंधराला तीनने भाग जाईल, आठने आठ सोळा सोळा आणि पाच एकवीस आणि एकवीसला तीनने भाग जातो म्हणजे पाचशे अठ्ठ्याऐंशीला पण तीनने भाग जाईल। आता तीनने भाग गेल्यानंतर तीनने भाग घालवा उत्तर काय येतं बघूया, तीन एके तीन तीन दुणे सहा उरला एक किती आले सतरा, तीनापाशी पंधरा उरले दोन सत्तावीस झाले, तीन नवे सत्तावीस, तुम्ही या प्रकारे भाग घालून बघा किती इथे दोनशे एकोणसाठ, तीन एके तीन इथे ती एक पेक्षा लहान आहे एक म्हणजे किती शून्याचा भाग घेला, तीनापाशी पंधरा तीन एके तीन उरले किती दोन अठ्ठावीस झाले, तीन नवे सत्तावीस उरला एक अठरा तीन सक अठरा, आता किती आहे दोनशे एकोणसाठ एकशे पाच आणि एकशे शहाण्णव, आता या संख्या पुन्हा तीनच्या पाड्यामध्ये येतील का दोन पाच सात सात आणि नऊ सोळा, म्हणजे पहिलीच संख्या तीनच्या पाड्यामध्ये येत नाही म्हणजे तीनच्या पाड्यामध्ये येणार नाहीत, तीन नंतरची मूळ संख्या पाच पाचच्या पाड्यामध्ये येणार नाही कारण का एकक स्थानी नऊ आहे, सातच्या पाड्यामध्ये येतात का बघूया नऊ ची दुप्पट किती अठरा अठरा पंचवीस मधून अठरा वजा करा सात ही संख्या सात येतं सात ही सातच्या पटीत आहे, दोनशे एकोणसाठ सातच्या पाड्यामध्ये येईल, एकशे पाच सातच्या पाड्यामध्ये येतात, एकशे शहाण्णव सहाची दुप्पट किती बारा एकोणीस वजा बारा किती सात, म्हणजे ही सुद्धा एकशे शहाण्णव सुद्धा सातच्या पटीत सातच्या पाड्यामध्ये येईल, म्हणजे तिन्ही संख्या सातच्या पाड्यामध्ये आहे किंवा तिन्ही संख्यांचा विभाजक सात आहे। तुम्हाला कसोट्या पाठ दोनची कसोटी तीनची कसोटी पाचची कसोटी सातची कसोटी याप्रमाणे कसोट्या जर पाठ असतील तर तुम्ही त्या कसोट्यांचा इथे उपयोग करू शकता।
तर सात ने भाग घालूया, सात ने भाग गेल्यानंतर काय येईल, सात एके सात सात्रिक एकवीस उरले चार एकोणपन्नास सती सती जाती सात सॉरी साती सती एकोणपन्नास सदतीस येईल, नंतर सात एके सात उरले तीन सात पाचा पस्तीस पंधरा आले, सात दोन चौदा उरले किती पाच सत्या आठी छप्पन्न, पुढे काय आलं सदतीस पंधरा अठ्ठावीस या तिन्ही संख्या कोणत्याही पाड्यामध्ये एकत्र आल्या पाहिजेत, असं नाही पंधरा तीनच्या पाड्यामध्ये येते परंतु सदतीस तीनच्या पाड्यामध्ये येत नाही, तिन्ही संख्या एकाच पाड्यामध्ये आल्या पाहिजेत, या तिन्ही संख्या कोणत्याही पाड्यामध्ये येत नाहीत, म्हणजे आपल्याला मसावी काय मिळाली ती मसावी बरोबर तीन गुणिले सात मसावी बरोबर एकवीस, इथेला मसावी बरोबर एकवीस कळले आहेत, आपण भागाकार पद्धतीने मसावी काढा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.